नमस्कार मित्रांनो, विनय कोठारी व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि शनिवारी आपण ट्रॅव्हलिंग व्लॉग करत असतो कारण की मला असते सुट्टी. मित्रांनो, आजकालच्या धगधगीच्या जीवनात आपल्याला फॅमिली बरोबर काही विरंगुळाचे क्षण आपण नेहमी शोधत असतो आणि त्यासाठीच एक मी तुम्हाला अतिशय अप्रतिम असं लोकेशन आज तुम्हाला दाखवणार आहे, जे मुंबईपासून अवघ्या फक्त 120 किलोमीटरवर लोकेटेड आहे. ठाण्यापासून 103 किलोमीटर आणि आपल्या नाशिक पासून वाईन सिटी जी आहे तिथून फक्त हार्डली 52 किलोमीटर आहे. मित्रांनो, नाशिक तर ठीक आहे, सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे, वी आर ब्लेस विथ अ व्हेरी गुड क्लायमेट, बट मुंबईचे जे लोक जे आहेत ते मिस करतात या क्लायमेटला. आणि मुंबईसाठी दिस इज द राईट प्लेस, दिस इज द राईट डेस्टिनेशन टू स्पेंड सम क्वालिटी टाईम विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. सो आता मी आहे एक्झॅक्टली हा जो आहे पांडवलेना जिथे आता स्टार्ट होणार आहे बघा मित्रांनो, हा आहे ब्रिज जो फ्लायओव्हर मोठा नाशिकचा सर्वात मोठा, तिथून आपण आता जातो आहोत आणि इथून हार्डली आता इथून असेल ते डेस्टिनेशन अराउंड 48 किलोमीटर. सो आता आपण बघा लेफ्ट साईडला तुम्हाला पांडवलेणीचा डोंगर दिसेल आणि आता आपण आता तीच प्लेस आज मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. आता भेटूया आपण त्या जागेवरच. धन्यवाद मित्रांनो. आता आपण आलो आहेत बिस्टिक व्हॅलीपासून अराउंड 6 किलोमीटर अंतरावर बाहुली डॅम कव्हर करायला. हा व्यंकटेश चौक आहे, हा जो चौक आहे ना हा व्यंकटेश चौक म्हणतात त्याला. इथून राईट जर घेतलात तुम्ही तर तो येतो बाहुली डॅमकडे जातो. हा अराउंड 7 किलोमीटरवर तुम्हाला बाहुली डॅम, जो ॲक्च्युली नागपूर कनेक्टिंग रस्ता आहे असं म्हणता येईल आपल्याला, त्याच्यावरच आता बाहुली डॅमकडे आपण जातोय. आणि सर्वात छोटे छोटे सर्वात छान छान इथे स्पॉट आहे जे आपण कव्हर करू शकतो. बघा किती छान इथे डेकोरेशन पण केलेलं आहे वॉलला, छान वाटतंय इथे बघा, परफेक्ट प्लेस आहे. सो मित्रांनो, हा बघा बाहुली डॅम काय व्ह्यू आहे. जरी आज उन्हाळा असला तरी त्याच्यात निसर्ग सौंदर्य बघा आणि तुम्ही विचार करा जर पावसाळ्यात आपण इथे आलो तर काय निसर्ग सौंदर्य असेल. हे बघा इथून पूर्ण डोंगरातून इथून पाणी वगैरे येत असतं, खूप छान व्ह्यू येतो इथे. आणि हे डेस्टिनेशन खूपच परफेक्ट आहे जर तुम्ही इथे विथ फॅमिली किंवा मित्रांबरोबर जरी ग्रुपने आला. बघा हे डोंगर बघा इथे. आणि हा जो रोड जातो नविंदर सर, हा रोड कुठे जातो? हा भंडारदऱ्याला जातो. अच्छा, भंडारदऱ्याला जातो. भंडारदऱ्याला जातो म्हणजे तुम्ही दोन डॅम कव्हर करू शकता. हो, दोन डॅम कव्हर करू शकता. आणि इथं पूर्ण रस्त्यात जे आहेत ते पाण्याचे झरणे असतात. अच्छा, या साईडने आता तुम्ही इथून जर पुढे गेले पहिला झरणा इथंच आहे मोठा. अच्छा, तर पावसाळ्यात तर पूर्ण झरणे चालू असतात. ओके, तिथूनच पाणी येतो आणि मागून भंडारदऱ्यावरून येतो. परफेक्ट. बघा खोदाईचं काम चालू आहे, थोडं डॅमची डेप्थ वाढवत आहेत ते. करेक्ट करेक्ट, बघू शकतो आणि ते करतात. परफेक्ट आहे, क्या बात आहे. मित्रांनो, जर नाशिक कडून तुम्ही येत असाल ते डेक्कन क्लाउड्स हॉटेल लागतं, तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे इकडे आपल्या डेस्टिनेशनला जायला. हे बघा. आणि जर मुंबई कडून इकडनं येत असाल तर थोडं पुढे जाऊन तुम्हाला यू टर्न घेऊन पुन्हा इकडे येऊ शकतात तुम्ही. सो मित्रांनो, हे बघा ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो ती व्हॅली आलेली आहे. मेस्टिक व्हॅलीची रिसॉर्टची एंट्री आहे. क्या बात आहे, बढिया. सो मित्रांनो, ह्या बघा किती छान रूम आहे इथे. हा आहे हॉल, इथे तुम्हाला डबल बेल मिळेल, इथे बेड, इथे एक बेड, म्हणजे इथे 2+2+ खाली लहान मुलं किंवा फॅमिली कोणी असेल, जर तुम्ही ग्रुप्समध्ये आला असाल तर कोणी बसून, म्हणजे इथे 6 पीपल्स आरामात झोपू शकतात आरामात. आणि इथे बसण्याची देखील सोय केलेली आहे. हॉल आहे आणि इथे टीव्ही आहे तुम्हाला, इथे AC पण, ही AC रूम आहे. आणि प्लस तुम्हाला सांगतो, हे बघा इथे सर्व छान असे वेल फर्निश रूम आहे, फ्रीज आहे छोटासा. नंतर तुम्ही जर पुढे गेलात असा, ही आहे बेडरूम. आणि बेडरूममध्ये देखील हा इथे तुम्हाला डबल बेड मिळेल. त्यानंतर इथे बसण्यासाठी तुम्हाला इथे एक सोफा सेट चेअर दिलेली आहे, इथे एक चेअर दिलेली आहे. नंतर तुमचे वॉर्ड्रोब दिलेला आहे छानपैकी, आणि लाईट्स प्लस मिरर जो तो कंपल्सरी आहेच इथे. आणि इथला व्ह्यू बघा मित्रांनो, पावसाळ्यात तर इतका जबरदस्त व्ह्यू येतो इथून, म्हणजे तुम्ही ही रूम सोडणारच नाही, अतिशय छान. आणि जेव्हा इथे पूर्ण बघा हा व्हॅली बघा, जबरदस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाथरूम, जे हायजीन लागतं आपल्याला ॲक्च्युली चांगलं, तसंच पद्धतीचं इथे बाथरूम आहे. इथे तुम्हाला बाथटब मिळेल,
प्लस तुम्हाला कमोड मिळेल आणि थंड आणि गरम पाणी तुम्हाला 24 आवर्स इथे अवेलेबल राहील. सो अतिशय छान रूम आहे. अशा पद्धतीने तुम्ही विथ फॅमिली इथे खूप छान क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतात. इव्हन तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम कल्चर असेल आणि तुम्हाला काही 2 दिवस इथे येऊन काम करायचं असेल तर दिस इज द राईट प्लेस. निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही इथे काम पण करू शकतात. सो आपण आता गप्पा मारणार आहोत नविंदर सरांशी आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आता आपण नविंदर सरांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत या प्रॉपर्टीविषयी. छान प्रॉपर्टी आहे मित्रांनो. या प्रॉपर्टीचे ओनर आपल्याबरोबर आहेत आता नविंदर सर. नविंदर सर, खूपच छान प्रॉपर्टी आहे आणि याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आमच्या व्ह्युअर्सला. इथे जर यायचं असेल तर कसं यायचं? जसं की मी सांगितलं की तुम्हाला मुंबईवरनं येणाऱ्यांना 120 किलोमीटर पडतं, ठाण्यावरनं 103 किलोमीटर पडतो. समृद्धी महामार्गाचं काम आता सुरू आहे. इगतपुरीपर्यंत नागपूरवरनं इगतपुरीपर्यंत पोहोचलोय. इगतपुरीपर्यंत वरून आता तो पडघ्यापर्यंत फेस चालू आहे. सध्या तुम्ही ओल्ड मुंबई हायवे जो आहे आपला तो यूज करू शकता. मुंबई आग्रा हायवे जो कसारानी येतो आणि कसाऱ्यापासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. आणि जेव्हा समृद्धी सुरू होईल तर दॅट विल बी अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम यू कॅन रीच हिअर. समृद्धीवरनं मला वाटतं इथं 7 किलोमीटर किंवा 8 किलोमीटरचा डिस्टन्स. आणि याच्या व्यतिरिक्त आता आम्ही रूम तर फारच छान आहे आणि अमेनिटीज काय काय आहे याच्यात? अमेनिटीज तुम्हाला जर फॅमिली असेल, ग्रुप असतील तर तुम्हाला स्विमिंग पूल भेटतंय. त्याच्यानंतर रेस्टॉरंट इथं अवेलेबल आहे, कारण हा स्टुडिओ अपार्टमेंट आहे तर इथं किचनची सोय नाही आहे, पण रेस्टॉरंट अवेलेबल आहे. यू कॅन ऑर्डर फूड फ्रॉम हिअर ऑल्सो. बाहेर 200 मीटरवर हायवेच आहे, त्याच्यामुळे तिथेही वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. ढाबा वगैरे तुम्ही करू शकता, वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधनं फूड ऑर्डर करू शकतात. मेनू अवेलेबल असतात, यू कॅन जस्ट कॉल देम. त्यांना कॉल करायचा आणि ते झोमॅटो अवेलेबल आहे? झोमॅटो अवेलेबल नाही अजून, नाही. पण हॉटेलवाल्यांचेच माणसं तुम्हाला इथं फूड डिलिव्हर करून जातात. आणि इथं आम्ही आता इंडक्शन ठेवलेलं आहे. अच्छा. इनकेस जेवण थंड झालं तर तुम्ही त्याला गरम करून हे करू शकता, खाऊ शकता. किंवा तुम्ही काही स्वतः आणलंय काही असतात मॅगी वगैरे, आल्यानंतर त्यांना बाहेरचं जेवण ते खात नाहीत, त्यांना पचत नाही किंवा काही ऍसिडिटी प्रॉब्लेम असते किंवा काही उपवास वगैरे असतात, तर ते पण सोय आम्ही इंडक्शन ठेवून इथं केलेली आहे. त्यांनी इथे येऊन ते गरम करावं आणि खावं. प्लस तुम्हाला केटल पण आहे, चहा वगैरे प्यायचा असेल तर तुम्ही स्वतः चहा बनवू शकता आणि चहा घेऊ शकता. सर, सर्वात महत्वाचं फ्रीज दिलेलं आहे पाणी वगैरे थंड करण्यासाठी. तर एव्हरी नेसेसरी जे वस्तू आहेत आपण इथं ठेवलेले. सर्वात महत्वाचा प्रश्न बजेट काय काय, कारण की सामान्य माणसाचं आता तुम्ही तर बघता. बेसिकली काय आहे की इथं राहणं बजेट फ्रेंडलीच आहे. ओके. दॅट डिपेंड्स ऑन की तुम्ही कोणत्या दिवशी येत आहे, कोणत्या सीझनला येत आहे. कारण जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल रेनी सीझनला तर बट ऑब्विअस आहे का इथले रेट्स जे आहेत, प्राइसेस जे आहेत त्या डबल होऊन जातात. आणि तुम्ही जर ऑफ सीझन मध्ये येत असाल, उन्हाळ्यात येत असाल तर त्या हिशोबाने प्राइस असतात. आम्ही याचं पर डे चार्ज करतो 3000 रुपीज. ओके. फॅमिली 2 पर्सन कपल आणि 2 मुलं हे त्याच्यात अकोमोडेट करू शकतात. ओके. इफ यू आर कमिंग बाय ग्रुप. ओके. तर दिस प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे ही 11 ते 12 लोकांना अकोमोडेट करू शकते. येस, आम्ही पाहिलं बाहेर 6 आणि इथे बाहेर 6. इथं बेडवर तुम्ही समजा 2 जण आहात, 8 खाली 1 मॅट्रेस टाकू शकतो. हॉलमध्ये 1 मॅट्रेस ऍडिशनल आहे तर 10 ते 12 लोकांचं अकोमोडेशन इथं आरामात होऊन जातं. पण आपण 4 लोकांची जे आपण प्राइस देतो आहे ती 4 लोकांची, त्याच्यात 2 मुलं इन्क्लुडेड. ओनली 3000 मध्ये फॅमिली राहू शकते. आणि जर ग्रुप असेल तर वी कॅन कन्सिडर किती माणसं आहेत त्याच्यावर तुम्हाला आम्ही बजेट फ्रेंडली. याच्यात मी एक तुम्हाला ऍड करतो, याच्यात कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट वगैरे नाही देणार. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट वगैरे याच्यात नाही, कारण मी जसं सांगितलं हा स्टुडिओ अपार्टमेंट. एक्झॅक्टली, ते मी क्लिअर करतो इथे. पण फॉर द सेक की लांबून माणूस येतो, थकवा असतो, तर आम्ही इथं ग्रीन टी वगैरेचे पॅकेट्स वगैरे आम्ही ते प्रोव्हाइड करून देऊ. ग्रेट. आणि इंडक्शन आहे जर तुम्ही तुमचं ग्रेट गरम करायचं. आणि सर, आता जर आमचे जर व्ह्युअर्स आहेत विनय कोठारे व्लॉग्स, जर हे हा व्हिडिओ बघून आलेत तर तुम्हाला काय, तुम्ही आमच्या व्ह्युअर साठी काय स्पेशल डिस्काउंट किंवा ऑफर काय देणार याच्यासाठी?
आम्ही त्याच्यात मग एक काम करू शकतो की तुम्ही एक कोड द्या आम्हाला, कोड जर त्यांनी विनय कोटा ते व्हिलॉग्स फक्त जर त्यांनी हा व्हिडिओ जर बघून सबस्क्राईब केलेला असेल चॅनल जर तुम्हाला दाखवलं जरी त्यांनी सबस्क्राईब, हा आम्ही तुम्हाला कस्टमर्सला आम्ही 10% डिस्काउंट करू. 12 मे, जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिन्यासाठी ही 12 व्हॅलिड आहे ऑफर. सो तुम्ही या 3 महिन्यामध्ये तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद नविंदर सर, तुम्ही माहिती दिली.